वैद्यकीय कारणासाठी गर्भपातासाठीची मुदत सुधारणा विधेयक 2020 केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. भारतीय वैद्यकीय प्रणालींसाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करण्याच्या विधेयकात सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता. मानवानं पर्यावरणाची हानी केली आहे, त्यामुळे मानवालाच ही गंभीर समस्या सोडवावी लागेल, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचं प्रतिपादन. चीनमध्ये कोरोना विषाणू संक्रमणामुळे बळींची संख्या 132 तर 6,000 अधिक जणांना विषाणूची लागण, रुग्णांवर योग्य उपचार करण्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे निर्देश. एनआरसी विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला राज्यभरात संमिश्र प्रतिसाद. आणि भारत न्यूझीलंड दरम्यानच्या हॅमिल्टन इथल्या थरारक तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात सुपर ओव्हरमध्ये भारताचा रोमांचक विजय, मालिकेत घेतली विजय आघाडी. नमस्कार, 4:30 बातमीपत्रात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. वैद्यकीय कारणासाठी गर्भपातासाठीची मुदत सुधारणा विधेयक 2020 आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संसदेच्या आगामी अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात येईल. या विधेयकातील तरतुदी अंतर्गत गर्भधारणेपासून 20 आठवड्यापर्यंतच्या काळासाठी एका तज्ज्ञाचं तर 20 ते 24 आठवड्याच्या गर्भाच्या गर्भपातासाठी 2 तज्ज्ञांचं मत घेणं आवश्यक असेल. बलात्कार पीडित, जवळच्या नातेवाईकाशी संबंधांमुळे गर्भवती राहिलेल्या स्त्रिया तसंच दिव्यांग महिला अल्पवयीन मुलींसाठी गर्भपातासाठीची मुदत 20 वरून 24 आठवडे करण्याची तरतूद या विधेयकात आहे. वैद्यकीय परिषदेमार्फत केलेल्या पाहणीत गर्भात दोष आढळल्यास कोणतीही सीमा लागू होणार नाही. भारतीय वैद्यकीय प्रणालींसाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करण्याच्या विधेयकात अधिकृत सुधारणा करण्यालाही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. हे विधेयक सध्या राज्यसभेत प्रलंबित आहे. होमिओपॅथीसाठी राष्ट्रीय आयोग विधेयक 2019 अधिकृत सुधारणांनाही आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. उनके मानसिक स्वास्थ्य का ख्याल करने का यह एक महत्वपूर्ण कदम है. दुनिया में बहुत कम देशों में इस तरह का कानून रक्षा महिलाओं की होती है, उसमें भारत आज आया है. उत्तर पूर्व परिषद अर्थात एनईसी अंतर्गत येणारा मागास भाग, समाजातील दुर्लक्षित घटक तसंच नव्यानं पुढे येणाऱ्या प्राधान्य क्षेत्रासाठी 30% निधी देण्यालाही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. एनईसी योजनांअंतर्गत असलेल्या योजनांमुळे या भागातील मागास घटकांना सामाजिक आणि आर्थिक लाभ मिळेल. मानवानं पर्यावरणाची हानी केली आहे, आता मानवालाच ही गंभीर समस्या सोडवावी लागेल असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत हवामान बदल आणि शाश्वत ऊर्जा या विषयावर बोलत होते. जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक देशानं पुढे येण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. भारतानं पर्यावरण रक्षणासाठी महत्वाचं पाऊल उचललं आहे. देशात दरवर्षी 1200 किलोवॅट वीज वापरली जाते. हे प्रमाण अमेरिकेपेक्षा कमी असल्याचं ते म्हणाले. 13,000 चौरस किलोमीटर परिसरात वृक्ष लागवड करणारा भारत हा एकमेव देश असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या संस्कृतीत जंगल आणि वन यांना संपत्ती मानून त्यांना देवतेचं स्थान देऊन त्यांची पूजा करण्यात येते. जंगलाचं क्षेत्र वाढवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. आपण स्वतः इलेक्ट्रिक वाहनं वापरत असल्याचंही जावडेकर यांनी यावेळी सांगितलं. चीनमध्ये कोरोना विषाणू संक्रमण अधिकाधिक गंभीर होत असून बळींचा आकडा 132 पोहोचला आहे, तर 6,000 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. त्यातील 1,239 जणांची प्रकृती गंभीर आहे. अनेक देशांनी आपल्या नागरिकांसाठी चीन भेटीसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
या विषाणूचं संक्रमण रोखण्यासाठी चीनच्या सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं देखील या संदर्भात निवेदन जारी करून या रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य केंद्रांनी योग्य प्रकारच्या उपाययोजना कराव्यात, तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांची योग्य काळजी घ्यावी असे निर्देश दिले आहेत. दक्षिण कोरिया, हाँगकाँग, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, नेपाळ आदी ठिकाणीही या विषाणूनं हातपाय पसरल्याचं वृत्त आहे. भारतात कोरोना विषाणूचा प्रभाव वाढू नये यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. कोरोना विषाणूची माहिती आणि लक्षणं जाणून घेण्यासाठी नागरिकांनी राष्ट्रीय हेल्पलाईनवर संपर्क साधावा असं आवाहन डॉ हर्षवर्धन यांनी केलं. सर्वेलन्स के दौरान पाए गए कॉन्टॅक्ट जिनकी हिस्ट्री में कोई भी चाइना के ट्रेवल से लिंक था, सिम्टम्स थे और वो शायद जिस समय स्क्रीनिंग शुरू हुई उसके पहले चीन से आ चुके थे, उनके भी हमने जो है सैंपल्स को टेस्ट किया है, उनको आइसोलेट किया है, वो सभी हमें नेगेटिव मिले हैं. आतापर्यंत 35,000 जणांची थर्मल आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यात कोरोनाचा कोणताही संशयित रुग्ण आढळला नसल्याचं त्यांनी सांगितलं. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. चीनला येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत 3,997 प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यात 18 प्रवासी हे महाराष्ट्रातले आहेत. त्यातल्या 8 प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल केलं आहे, मात्र राज्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. दरम्यान नांदेडमध्ये कोरोना विषाणूचे 2 संशयित रुग्ण आढळले आहेत. 4 महिने चीनमध्ये नोकरी करून ते नुकतेच परतले आहेत. त्यांना डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आलं आहे. निर्भया प्रकरणात फाशीची शिक्षा झालेला दोषी मुकेश सिंग याची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुकेशचा दयेचा अर्ज 17 जानेवारीला फेटाळला होता. राष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात मुकेशनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं निर्णय राखून ठेवला होता. आज न्यायालयानं त्याची याचिका फेटाळली आहे. मुकेशच्या दयेच्या अर्जावरील कार्यवाही पद्धतशीर झाली नसून त्यात त्रुटी राहिल्याचा दावा त्याच्या वकिलांनी न्यायालयात केला होता. सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर ही सुनावणी घेण्यात आली. मुकेशसह 4 दोषींना फाशी देण्याची तारीख तुर्तास 1 फेब्रुवारी अशी निश्चित करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातल्या लखनौ इथं येत्या 5 ते 9 फेब्रुवारी दरम्यान डिफेन्स एक्स्पो 2020 या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. द्वैवार्षिक भव्य संरक्षण प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. या प्रदर्शनासाठी नाव नोंदणी करणाऱ्या कंपन्यांची संख्या 1,000 पोहोचली आहे. चेन्नईमध्ये आयोजित संरक्षण एक्स्पो 2018 702 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे संरक्षण एक्स्पो 2020 हे भारतातलं आयोजित होणारं आतापर्यंतचं सर्वात मोठं संरक्षण प्रदर्शन ठरलं आहे. भारत उद्याला येणारा संरक्षण निर्मिती हब ही यावर्षीची संकल्पना आहे. संरक्षण क्षेत्रातल्या नामांकित निर्मिती कंपन्यांना एकाच ठिकाणी आणणं, त्याचबरोबर सरकार, खासगी क्षेत्र आणि स्टार्टअप यांच्यासाठीच्या संधीचं आदान प्रदान करणं हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. अब तक की जितनी भी रक्षा प्रदर्शनी हमारे देश में हुई है ये उसमें सबसे बड़ी है. दूसरा, इसका जो थीम है वो है इंडिया इमर्जिंग एज एन डिफेंस मैन्युफैक्चरिंग हब. तो ये हमारी थीम ही है कि कैसे हम यहाँ पे ज्यादा से ज्यादा निवेश करवाएं, ज्यादा से ज्यादा डिफेंस मैन्युफैक्चरिंग को प्रमोट करें और आत्मनिर्भरता की ओर हम जाए और हमारे मेक इन इंडिया को बूस्ट मिले. यावेळी प्रदर्शनात भाग घेणाऱ्या परदेशी कंपन्यांची संख्याही 165 झाली असून यापूर्वी 160 कंपन्या सहभागी झाल्या होत्या.
या प्रदर्शनात सहभागी कंपन्यांद्वारा जागा निश्चित करण्यामध्येही 60% वाढ झाली आहे, जी यापूर्वीच्या प्रदर्शनाच्या तुलनेत 42,800 वर्गमीटर अधिक आहे. संरक्षण मंत्री आणि सैन्यदल प्रमुख स्तरावर 35 देशातल्या प्रतिनिधींनी या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी होकार दिला आहे. नवीन व्यापाराला चालना देणाऱ्या अनेक करारांवर या प्रदर्शनादरम्यान स्वाक्षऱ्या होण्याची आशा आहे. या प्रदर्शनात उत्तर प्रदेश सरकारचंही दालन असेल. यावेळी उत्तर प्रदेशची औद्योगिक शक्ती आणि अपार क्षमता या व्यतिरिक्त गुंतवणूकदारांसाठी राज्य सरकारतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात येतील, ज्यामध्ये उत्तर प्रदेशच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडेल. लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही असं प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते काल हैदराबाद इथं कलाम्स इन्स्टिट्यूट ऑफ यूथ एक्सलन्स या संस्थेनं आयोजित केलेल्या कलाम संमेलन 2020 मध्ये बोलत होते. युवकांनी हिंसाचार आणि इतर विध्वंसक शक्तींना पाठबळ देऊ नये असंही त्यांनी सांगितलं. देशाच्या विकासासाठी शांतता सर्वाधिक महत्वाची आहे असं ते म्हणाले. हैदराबादमधल्या सुमारे 50 शाळांमधले विद्यार्थी या संमेलनात सहभागी झाले होते. देशाचा समृद्ध वारसा आणि परंपरा यांचं नेहमीच जतन करा असं आवाहनही उपराष्ट्रपतींनी या विद्यार्थ्यांना केलं. युवकांनी सकारात्मक दृष्टिकोन विकसित करावा आणि गरिबी, भेदभाव, असमानता, भ्रष्टाचार आणि भूक यांच्यापासून मुक्त अशा नवभारताच्या निर्मितीमध्ये योगदान द्यावं असं आवाहन नायडू यांनी यावेळी केलं. सुधारित नागरिकत्व कायदा अर्थात सीएए आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी अर्थात एनआरसी विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनाला आज राज्यभर संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. मुंबईत मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गावर आंदोलकांच्या रेल रोकोमुळे रेल्वे वाहतूक 10-15 मिनिटांसाठी विस्कळीत झाली होती. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास काही संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसंच कांजूरमार्ग रेल्वे स्थानक इथं रुळांवर उतरून घोषणा दिल्या. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत झाली. ठाणे ते भिवंडी दरम्यानच्या आंदोलनात भारतीय विद्यार्थी मोर्चा, राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी संघटना, मुस्लिम मोर्चा आदींचा सहभाग होता. बाजारपेठेतले व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. रायगडमध्ये पनवेल, कळंबोली, खारघर, पेण इथंही बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अकोला जिल्ह्यात पातूर इथं नागरिक मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झाले. औरंगाबादमध्ये भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बुलडाण्यात काही ठिकाणी बाजारपेठांमधले व्यवहार बंद ठेवण्यात आले. अमरावती जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. यवतमाळ इथं बहुजन क्रांती मोर्चानं पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात आंदोलक जखमी झाले. आंदोलनाच्या काळात शहरातली दुकानं बंद ठेवण्यात आली होती. दुपारनंतर बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत झाले. शहरात सध्या सर्वत्र शांतता असून पोलिसांचा बंदोबस्त आहे. धुळे शहरात बंदला हिंसक वळण लागलं. दुचाकी जाळण्यात आली तसंच दगडफेकही करण्यात आली. दगडफेक करणाऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला, त्यामुळे शहराच्या काही भागात तणाव निर्माण झाला होता. शहरातील काही भागात कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात एनआरसी आणि सीएए समर्थनार्थ मूक मोर्चा काढण्यात आला. आसाममध्ये नुकत्याच झालेल्या त्रिपक्षीय करारामुळे केवळ बोडोलँड क्षेत्रीय प्रदेशाचाच विकास होणार नसून संपूर्ण राज्याला त्याचा फायदा होईल असं भाजपानं म्हटलं आहे. पक्षाचे प्रवक्ते डॉ नुमल मोमीन यांनी काल आकाशवाणीच्या टॉक शोमध्ये बोलताना बोडो कराराबाबत भूमिका मांडली. या करारामुळे या भागात शांतता प्रस्थापित होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं. आर्थिक पॅकेज आणि पायाभूत सुविधांविषयक कलमांमुळे आसामची भरभराट होईल अशी अपेक्षा मोमीन यांनी व्यक्त केली. पत्रकार सुशांत तालुकदार या शोमध्ये सहभागी झाले होते. बीटीसी भागांमध्ये राहणाऱ्या सर्व स्तरातल्या लोकांच्या विकासावर सरकारनं भर दिला पाहिजे असं तालुकदार यांनी सांगितलं. युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसामचे नेते परेश बरुआ यांनी देखील शांतता प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असं ते म्हणाले. सोळाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात आज करबाला मेमरीज या बंगाली लघुपटाच्या प्रदर्शनानं झाली. हरियाणामधल्या ग्रामीण संस्कृतीवर आधारित विभा बक्षी यांचा सोनराईज हा चित्रपटही यावेळी प्रदर्शित करण्यात आला. निलेश कुंजीर दिग्दर्शित शेवंती या मराठी लघुपटालाही महोत्सवात स्थान मिळालं. लेखक दिग्दर्शकांनी आपले अनुभव यावेळी रसिकांसमोर मांडले.
शेवंती ही एक सर्वसाधारण घरातली गोष्ट आहे आणि कुणालाही पटेल अशीच त्या कथेची मांडणी आहे. सांगायचं म्हणजे मला जी सुचली तीच इतकी प्रवाही आणि प्रभावी होती मला असं वाटतं की त्यात काही संस्कार करावे लागले नाहीत मला लिहिताना. जेव्हा ते मी फेसबुकवर शेअर केली तेव्हा तर अक्षरशः मी लोकांचा रिस्पॉन्स बघून थक्क झालो की जे मला फील होत आहे मला वाटतंय जाणवत आहे तेच समस्त लोकांना जाणवत होतं. आणि नंतर मग माझ्या पुस्तकात पण ती समाविष्ट झाली कथा आणि मला जाणवण्यापेक्षा वाचकांनीच मला त्या कथेची ताकद लक्षात आणून दिली. जेव्हा मी ते ऐकली व्हॉइस ओव्हर आहे, व्हॉइस ओव्हर आमची ऍक्टिंग आहे फक्त, त्या व्हॉइस ओव्हर मध्ये इतकी ताकद होती की ह्या एवढ्या पुढचा विचार न करता मी त्याच्यात घुसले. मला असं वाटलं की माझ्या बाबतीत घडतंय, हे माझं झालंय किंवा ह्या व्हॉइस ओव्हर माझ्यासाठी आहे, तर जर हा माझ्यासाठी लिहिला गेलाय हे जेव्हा मी कन्व्हिन्स झाले तेव्हा मी ते परफॉर्म करू शकते. भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिनं नवी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आज भाजपात प्रवेश केला. नरेंद्र मोदी हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व असून ते देशाकरता अथक परिश्रम करतात असं तिनं याप्रसंगी बोलताना सांगितलं. मूळची हरियाणाची असलेली सायना माजी विश्वस्तरीय अग्रमानांकित बॅडमिंटनपटू असून सध्या हैदराबादमध्ये स्थायिक आहे. आपल्या कारकिर्दीत सायनानं ऑलिम्पिक कांस्य पदकासह अनेक आंतरराष्ट्रीय जेतेपदं मिळवली आहेत. राज्यातले बहुतांश शेतकरी पारंपरिक शेती व्यवसाय करत असले तरी नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातले शेतकरी शिंगाड्याची शेती करत आहेत ज्यामुळे इथल्या ग्रामीण महिलांना रोजगार मिळाला आहे. नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड भिवापूर भागातल्या शेतकऱ्यांनी आता शिंगाड्याची शेती करायला सुरुवात केली. 4 महिन्यांच्या या पिकातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळते, इथल्या महिलांनाही रोजगार मिळालेला आहे. या भागात तलावांचं प्रमाण खूप आहे, हे तलाव भाडे तत्वावर घेऊन हे शेतकरी ही शेती करतात. डिसेंबर महिन्यात ओला शिंगाडा पाण्यात टाकला जातो, त्याला रोपण म्हणतात. त्यानंतर त्यातून त्याचे वेल तयार होतात, या वेलींना शिंगाडे लागतात. या पिकावर औषधांची फवारणीही केली जाते आणि मग ह्या कच्च्या शिंगाड्याची तोडणी केली जाते. कमी पाण्यात ठेवल्यानंतर तो वेल झाला, तो वेल काढून दुसरीकडे जागा साफसूफ करून लावतो, गाळतो चिखलामध्ये. मग त्याचा वेल होतो, जशी पाण्याची पातळी चेत पावते तो वेल तयार होतो, फुलभार आला म्हणजे शिंगाडे लागायला सुरुवात होते. या शिंगाड्याची 30 रुपये किलो भावानं विक्रीही केली जाते. हा कच्चा शिंगाडा उकळवून त्यावर प्रक्रिया करून मग तो 60 रुपये किलो दरानं विकलाही जातो. या शेतीसाठी जे तलाव भाडेतत्वावर दिले जातात त्याचा ठेका देण्यासाठीही विशिष्ट कार्यवाही केली जाते. शिंगाड्याचं पीक निघाल्यानंतर उर्वरित कालावधीमध्ये हे शेतकरी इथे मत्स्य व्यवसाय करतात. थोडक्यात नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपूर वापर करून इथला शेतकरी ही शिंगाड्याची यशस्वी शेती करत आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे नवे सचिव म्हणून हर्षवर्धन श्रींगला यांनी आज पदभार स्वीकारला. याआधी श्रींगला अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून कार्यरत होते. विजय गोखले परराष्ट्र व्यवहार सचिव पदावरून नुकतेच निवृत्त झाले. त्या पदावर श्रींगला यांची नियुक्ती झाल्यावर आज त्यांनी पदभार स्वीकारला. 2 वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विजय गोखले यांनी परराष्ट्र व्यवहार सचिवपदी बजावलेल्या कामगिरीबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत, तसंच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विजय गोखले यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं नेतृत्व ज्या प्रकारे सांभाळलं ते आमच्यासाठी प्रेरणा देणारं असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितलं. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल उपांत्यपूर्व फेरीत भारतानं ऑस्ट्रेलियाचा 74 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिल्यानंतर भारतीय संघानं 50 षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 233 धावा केल्या. यात यशस्वी जयस्वालच्या 62, अथर्व अंकोलेकरच्या नाबाद 55 आणि रवीश बिश्नोईच्या नाबाद 30 धावांचा समावेश होता.
भारतानं दिलेल्या 234 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच धक्का बसला. पहिल्या षटकातच त्यांचे 3 फलंदाज बाद झाले. सलामीवीर सॅम फॅनिंगच्या 75, मॅट्रिक रोहच्या 21 आणि लायम स्कॉटच्या 35 धावा वगळता इतर फलंदाज 2 आकडी धावसंख्या गाठू शकले नाहीत आणि 43 षटकं 3 चेंडूत ऑस्ट्रेलियाचा डाव सर्वबाद 159 धावांवर आटोपला. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान हॅमिल्टन इथं चित्तथरारक ठरलेल्या T20 मालिकेतल्या 3 सामन्यात भारतानं विजय मिळवत 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. भारतानं विजयासाठी न्यूझीलंड समोर 180 धावांचं लक्ष ठेवलं होतं, मात्र न्यूझीलंडनं 20 षटकात 6 बाद 179 धावा केल्यामुळे अखेर सुपर ओव्हरचा अवलंब करण्यात आला. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना मार्टिन गुप्टिल आणि केन विल्यमसनच्या खेळामुळे न्यूझीलंडनं 17 धावा करत भारतासमोर विजयासाठी 18 धावांचं लक्ष ठेवलं. रोमहर्षक ठरलेल्या सुपर ओव्हरमध्ये रोहित शर्मा आणि KL राहुल यांनी दमदार फलंदाजी करत भारताचा विजय निश्चित केला. अखेरच्या 2 चेंडूवर षटकार लगावत रोहित शर्मानं भारताला विजयी केलं. त्यापूर्वी प्रथम फलंदाजी करताना 65 धावा करणारा रोहित शर्मा आणि 38 धावा करणाऱ्या कोहलीच्या जोरावर भारतानं 20 षटकात 5 बाद 179 धावा केल्या. 180 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडनं कर्णधार केन विल्यमसनच्या 95 धावांमुळे 20 षटकात 6 बाद 179 अशी मजल मारली आणि हा सामना टाय झाला. त्यामुळे विजयासाठी सुपर ओव्हरचा अवलंब करावा लागला. हवामान. राज्यातल्या बहुतांश भागात थंडी काहीशी कमी जाणवत असली तरी काही जिल्ह्यात थंडीत वाढ झाली आहे. येत्या 24 तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय कारणासाठी गर्भपातासाठीची मुदत सुधारणा विधेयक 2020 केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. भारतीय वैद्यकीय प्रणालींसाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करण्याच्या विधेयकात सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता. मानवानं पर्यावरणाची हानी केली आहे त्यामुळे मानवालाच ही गंभीर समस्या सोडवावी लागेल, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचं प्रतिपादन. चीनमध्ये कोरोना विषाणू संक्रमणामुळे बळींची संख्या 132 तर 6,000 अधिक जणांना विषाणूची लागण. रुग्णांवर योग्य उपचार करण्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे निर्देश. एनआरसी विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला राज्यभरात संमिश्र प्रतिसाद. आणि भारत न्यूझीलंड दरम्यानच्या हॅमिल्टन इथल्या थरारक 3 T20 क्रिकेट सामन्यात सुपर ओव्हरमध्ये भारताचा रोमांचक विजय, मालिकेत घेतली विजयी आघाडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.